असं आहे की काल लातूरला भारतीय जनता पार्टीचा एक मेळावा झाला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय विनोदजी तावडे यांनी जी भाषा वापरली किंवा आमची आता सत्ता येणारच आहे आणि सत्ता येणार असल्यामुळं आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काहीही गुन्हे करावेत, कितीही अत्याचार करावा, कायदा हा पूर्णपणे मोडीत काढून जेवढा म्हणून महाराष्ट्रामध्ये हैदोस घालता येईल तेवढा घालावा, अशा प्रकारचं मार्गदर्शन आणि अशा प्रकारची शिवराळ भाषा ही विनोद तावडेंनी वापरलेली आहे. खरं पाहिलं तर हे महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकीय संस्कृतीला न शोभणारं अशा प्रकारचं वक्तव्य आहे. पण मी याच्याकरता विनोद तावडेंना फार काही दोष देऊ इच्छित नाही. आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीनाथराव मुंडे हे जर कुठे भाषणाला उभे राहिले तर ते भाषण करताना असं म्हणतात, त्यांच्याकडे काही व्यापारी भेटायला गेले, त्या व्यापाऱ्यांना म्हणाले तुम्ही काळजी करू नका, नरेंद्र मोदींचं सरकार येणार आहे आणि मी त्याच्यामध्ये उद्योगमंत्री होणार आहे, तुमचे प्रश्न मी सोडवणार आहे. एका मेळाव्याला सरपंचांच्या मेळाव्याला गेले, तिथं म्हणाले मी लवकरच ग्रामविकास मंत्री होणार आहे केंद्रामध्ये, तुमचे प्रश्न मी सोडवणार आहे. शेतकऱ्यांच्या मेळाव्याला गेले, म्हणाले मी कृषीमंत्री होणार आहे, तुमचे प्रश्न मी सोडवणार आहे. गोपीनाथराव मुंडेसुद्धा 22 खात्यांचे मंत्री हे केंद्रामध्ये होणार असल्यामुळं विनोद तावडे, स्वाभाविक आहे, विनोद तावडेंचं आणि गोपीनाथ मुंडेंचं राजकारणामध्ये काय सख्य आहे हे महाराष्ट्राला पूर्णपणे माहिती असल्यामुळं जर गोपीनाथराव मुंडे 5-10 खात्यांचे मंत्री होऊ इच्छितात तर विनोद तावडेंनासुद्धा वाटणं स्वाभाविक आहे की मी 4-2 खात्याचा मंत्री मी सुद्धा असलो पाहिजे, 4-2 खाती माझ्या ताब्यात असली पाहिजे. याच्याकरता ती लागलेली स्पर्धा आहे. फार काही तो गांभीर्याने विषय घ्यावा असं नाही, कारण मनात मांडे आणि पदरात धोंडे अशा प्रकारची एक म्हण आहे, हेच घडणार आहे. केवळ दिवा स्वप्न पाहणं याच्या पलीकडे विनोद तावडेंच्या हातामध्ये काही राहणार नाही आहे. त्यामुळं तशा प्रकारचं स्वप्न पाहून जर त्यांची राजकीय भूक ही जर पुरी होणार असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण ही भूक भागवताना त्यांनी आपल्या भाषेचा दर्जा, आपण राज्याचे विरोधी पक्ष नेते आहोत याचं भान त्यांनी ठेवावं, असा माझा त्यांना मित्रत्वाचा सल्ला आहे.